धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देऊनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने सोमवारी सकाळी 7 वाजेपासून 22 वर्षीय तरुणाने BSNL कार्यालयाच्या आवारातील 300 फूट टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या तरुणांनी घेतला आहे. जय मल्हार. मित्रांनो, मी सोनाजी शांताराम पिसाळ. मी बुलढाणा इथे BSNLच्या टॉवरवर चढलेलो आहे, तुम्ही बघू शकता. मी याच्याकरता चढलेलो आहे का, जोपर्यंत ST आरक्षण धनगर समाजाला लागू करत नाही आणि जोपर्यंत मेन पळाला सुरक्षा किंवा पासेस याच्याबद्दल चर्चा होत नाही तोपर्यंत मी उतरत नाही आहे, ही माझी मागणी आहे. धनगर समाजातील मेंढपाळांवर वन विभागाने दाखल केलेले खोटे गुन्हे खारिज करावेत, चराई क्षेत्र खुले करावे, त्याचबरोबर धनगर समाजाला आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या विविध संघटनांकडून आंदोलने आणि निवेदन दिली. मात्र शासन प्रशासनाकडून याची कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने मोताळा तालुक्यातील वरुळी येथील 22 वर्षीय सोनाजी शांताराम पिसाळ या तरुणाने टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात असलेल्या टॉवरवर चढून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची ही तिसरी घटना आहे. गेल्या 3 तासापासून हा युवक टॉवरवर चढून आंदोलन करत आहे आणि आपल्या मागण्यांवर कारवाई करण्यासंदर्भात जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या तरुणाने घेतला. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. आज सकाळी 7 वाजता सोनाजी पिसाळ हा मुलगा टॉवरवर 300 ते 350 फूट वरती गेलेला आहे, तरी प्रशासनानं कुठलीही दखल न घेता या ठिकाणी कोणीही उपस्थित राहिले नाही. फक्त पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि कोणीही गैरसमज करू नये की सोनाजी हा विनाकारणवरे चढला म्हणून, की सोनाजी हा समाजाच्या भावना लक्षात घेऊन आणि समाजाला न्याय देण्यासाठी वरती गेलेला आहे आणि समाजावर वारंवार अन्याय होत गेले त्यामुळेच तो वरती गेला. आणि असा एकच अन्याय नाही तर वारंवार बरेचसे अन्याय झाले. आता मागे एक साखरखेडा येथे एका ट्रकवाल्यानी त्याच्या चुलत भावाला 8-10 ते 1 किलोमीटर फरफडत आणलं आणि त्याला त्याच्या भावालासुद्धा न्याय मिळाला आणि त्याची गाडीसुद्धा सुटली आणि तो आरोपीसुद्धा सुटला. आणि बरेचसे मेंढपाळांवरती खोटे गुन्हे दाखल होतात आणि या फॉरेस्टचे कर्मचारी त्या रोडवरतून उचलून त्यांना अभयारण्यात नेतात आणि तिथं खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करतात. आणि शासन प्रशासन आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा सोनाजी पिसाळ हा आमच्या वारंवार सोबत असतो. गेल्या 2 वर्षापासून आम्ही कोरोना काळातसुद्धा निवेदनं दिले आणि मोर्चेहीसुद्धा काढले, पण आम्हाला सरकारने आणि या प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नाही आणि कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे सोनाजी या गोष्टीला काहून आणि या सर्व समाजाचा विचार करून की तो वरती गेला आणि त्यांनी मला फोन लावून सांगितलं की नंदभाऊ, की आपल्या समाजावर जेवढे अन्याय झाले याच्यात कोणीही आपल्याला सहकार्य करत नाही आणि हे जर अन्याय असेच होत राहतील तर या समाजात जन्म घेऊन मी पाप केलं का, आणि असंच जर होत राहिलं तर मी या समाजात राहत नाही, मी कंटाळून आत्महत्या करतो आहे. पण त्यांनी त्याला मी सांगितलं की आता तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही सर्व समाजबांधव तुझ्यासोबत आहे आणि ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनासुद्धा तुझ्यासोबत आहे आणि सर्व त्याच्या गावातील आणि जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजबांधव त्याच्यासोबत आहे, कुठलंही हे करायचं काम नाही. आणि प्रशासनाने तात्काळ त्याच्या मागण्या पूर्ण करून त्याला खाली उतरावे आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावे, ही माझी विनंती. जय मल्हार.